संकल्प प्रतिष्ठान व टिटवाळा महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य दहीहंडी उत्सव साजरी। संकल्प प्रतिष्ठान व टिटवाळा महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मांडा टिटवाळा येथे भव्य दहीहंडी उत्सव साजरी करण्यात आले। यात विशेष म्हणजे पारंपरिक नृत्य देखील उपस्थित करण्यात आले। तसेच या दहीहंडी उत्सवाला हजारोंच्या संख्येने लोक व गोविंदा पथक उपस्थित राहून या दहीहंडी उत्सवाचा आनंद घेतला। या समितीचे सर्वे सर्वा व धडाडीचे समाजसेवक विजय देशकर यांनी आलेले सर्व मान्यवर नागरिक यांचे आभार मानले व सांगितले, गेल्या 2 वर्षापासून कोरोनाचे संकट असल्याने कुठल्या प्रकारचा सण साजरा झाला नाही, मात्र यावर्षी लोकांनी आनंदाने उत्सव साजरा करत आहे। आणि विशेष म्हणजे विजय देशेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार व्यक्त केले। तसेच आलेले सर्व गोविंदा पथकांना रोख रक्कम व आकर्षक बक्षीस देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले। या संपूर्ण बातमीचा आढावा घेतलाय आमच्या टिटवाळ्याचे प्रतिनिधी रवींद्र जाधव यांनी। ब्युरो रिपोर्ट, लोखिन वृत्तवाहिनी। हा दहीहंडी साजरा होतोय आणि खरं तर 2 वर्ष नाही, आमच्यासाठी 3 वर्ष आहे। कारण की आम्ही सन 2019 माझ्या वडिलांचं ऑपरेशन होतं, त्याच्यामुळे आम्ही ठाण्याला हॉस्पिटलला वडील बरोबर त्याच दिवशी ॲडमिट होते। मी त्या दिवशी बघितलं की बरेच गोविंदा पथक हे सकाळपासून त्या हॉस्पिटलमध्ये जखमी होऊन येत होते आणि त्याच्याचमुळे मी त्याच दिवशी जाहीर केलं की याच्यानंतर आमच्याकडनं संकल्प प्रतिष्ठानकडून जो मोठा दहीहंडी उत्सव साजरा होत होता तो मोठा न साजरा होता, जल्लोषात साजरा होईल, सांस्कृतिक कार्यक्रमात साजरा होईल, पण उंची ही 3 ते 4 थरांचीच राहील जी तुम्ही बघत असाल। आज पण आम्ही 3 किंवा 4 थरांनाच परवानगी देतोय, 5-6 थर आमच्या इथे आम्ही लावून घेत नाही आहे।